राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी आहे. खोट्या गुन्ह्यात गोवायला ही काही मोगलाई नाही. आम्ही काही मूग गिळून गप्प बसलेलो नाही. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी सरकारला दिला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा लावला जाणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापैकी एकाला शिवसेनेचा खरा वारसदार ठरवणाऱ्या याचिकेवरील सुनावणीची तारीख दिवसेंदिवस लांबत चालली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होईल असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या बक्षी समितीचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता त्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. त्याशिवाय गुरेढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कब्जे हक्काने मंजूर जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्यास हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मान्यता देण्यात आली आहे. यासह राज्य सरकारच्या 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठीत करण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत ते येत आहेत. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. Metro 2 and Metro 7 लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या महिला आरक्षण विधेयकाला मंगळवारी राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. राजभवनाच्या मान्यतेने महिला उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षणाचा कायदेशीर अधिकारही मिळालाय. राज्य सरकारने हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करून राजभवनाकडे पाठवलं होतं. त्याला मंजुरी मिळाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये घरगुती ग्राहकांना महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार राम सुभाग सिंह यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून 3 मुद्द्यांची माहिती मागवली आहे. या 300 युनिट मोफत विजेचा लाभ किती ग्राहकांना मिळणार असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. लवकरच मोफत विजेची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात पाक निवडणूक आयोगाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या 4 सदस्यीय पीठाने इम्रान खान यांच्यासह फवाद चौधरी आणि असाद उमर यांच्या विरोधात हे वॉरंट बजावले. दक्षिण कोरियाच्या प्रवाशांना व्हिसा देणं चीनने स्थगित केलंय. दक्षिण कोरियाने चीनी प्रवाशांना आपल्या देशात येण्यापूर्वी कोरोना चाचण्या अनिवार्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ चीनने हे पाऊल उचललंय. चीनच्या प्रवाशांवर पक्षपातीपणे घालण्यात आलेले नियम जोपर्यंत हटवले जाणार नाहीत तोपर्यंत दक्षिण कोरियाच्या प्रवाशांना व्हिसा बंदी लागू असेल असं दक्षिण कोरियातील चीनी दूतावासाने ऑनलाईन पोस्ट केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्या बहुचर्चित जग्गू आणि ज्युलियट या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या टीझरची प्रतीक्षा चाहत्यांना होती. टीझरमध्ये अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर वैद्यही विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसते. टीझरमध्ये दोघांची मजेदार केमिस्ट्री पाहायला मिळते. विराट कोहलीने या शतकाच्या जोरावर जसा धावांचा विक्रम साकारला तसेच आणखी एका कामगिरीलाही गवसणी घातली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत शतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसरे एकदिवसीय शतक ठरले. यापूर्वी त्याने नुकत्याच बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यातही शतकी खेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजीची चमक पाहायला मिळाली आहे. सलामीला रोहित आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहलीने शतकीय खेळी करत भारताला 272 धावांपर्यंत पोहोचवलं. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाहुण्या संघाला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.